सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, होपफुली तुम्ही दोन लेक्चर बघितले असेल. आपण डिटर्मिनंटचा टॉपिक सुरू केलेला आहे, ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं हे थोडंसं एक रिकॅप म्हणून आपण एक रिव्हिजन टाईप बघूया. काल डाऊट सेशनला जवळजवळ मी सगळ्यांची ही रिव्हिजन परत घेतली होती. प्रॉपर्टीज आपण ज्या डील केल्या त्या विचारल्या होत्या आणि मॅक्सिमम स्टुडंट्सनी मला प्रॉपर आन्सर दिलेले, ठीक आहे. सो खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही लोक प्रॉपर्टीज बघताय किंवा लेक्चर बघताय, प्रॉपर्टीज तुमच्या पार्ट आहेत, तुम्ही त्या अप्लाय कशा करायच्या हे आजपासून आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे, ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी एकदम सिंपल होती. ती काय होती की आपण रो आणि कॉलम जर इंटरचेंज केले, ठीक आहे, रोचे कॉलम करून टाकले तर काय होणार होतं की त्याची व्हॅल्यू ही अनचेंज राहणार होती. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होती, अनचेंज राहणार होती. म्हणजेच काय होतं, रो वनचा जर सी वन झाला असता, ठीक आहे, रो टूचा सी टू झाला असता आणि रो थ्रीचा सी थ्री झाला असता तर व्हॅल्यू काय झाली असती, बदलली नसती. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आपण काय बघितली की एखाद्या कॉलम किंवा रो चे सगळे एलिमेंट जर झिरो असतील, ठीक आहे, आता 3x3 साठी आपण डील करतोय, तर त्याची व्हॅल्यू काय येणार होती, झिरो येणार होती. आपण ही प्रॉपर्टी बघितली होती, ठीक आहे. सो ही कॉमन प्रॉपर्टी होती. अजून झिरो कधी येऊ शकते डिटर्मिनंट व्हॅल्यू, ज्यावेळी दोन रो किंवा, ठीक आहे, दोन रो किंवा दोन कॉलम हे आयडेंटिकल असतील, ठीक आहे, दोन रो किंवा दोन कॉलम आयडेंटिकल असेल त्यावेळी काय होणार होतं, व्हॅल्यू ही झिरो येणार होती, ठीक आहे. ही सगळ्यांनी आपण कॉमन गोष्ट बघितली. त्यानंतर एक कॉमन आपण फॅक्टर काढू शकतो, जसं आपण 2, 4 आणि 6 असं बघितलं होतं. सो यातून मी काय करू शकतो, 2 कॉमन काढू शकतो. सो 1, 2 आणि 3 असं आत राहणार होतं. सो ही एक प्रॉपर्टी बघितली होती. आता यामध्ये आपण इंटीजर आणि ते 1/समथिंग कसं आपण डील करू शकतो हे आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे, ठीक आहे. सो या बेसिक होत्या चार प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर काय होतं की आपण रोज आणि कॉलम जर रो वन रो टू च्या जागेवरती गेला आणि रो टू रो वन च्या जागेवरती आला, दोन रोज किंवा दोन कॉलम सी वन सी टू च्या जागेवरती आला, असं कुठले दिस ऑर दिस, ओके, ऑर एकत्र नाहीये ऑर, तर काय होतं एक निगेटिव्ह साईन जनरेट होते, ठीक आहे. सो हे आपण बघितलं होतं काल. त्यानंतर रोल ओव्हरचा एक टाईप बघितला होता की सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर असा एक डिटर्मिनंट आहे आणि सी टू सी थ्री जर मी रोल केले तर काय होणार होतं की एक पॉझिटिव्ह साईन इथे जनरेट झाली असते. कारण काय, दोन रो किंवा दोन कॉलम मी काय केले होते, काय केले, रोल ओव्हर केले, इथे कॉलम केले, तुम्ही रो पण करू शकता, ठीक आहे. सो आता हे साईन कशावर डिपेंड होती, तर किती रोज किंवा किती कॉलम्स रोल होत आहेत त्याच्यावरती ही साईन डिपेंड होती, ठीक आहे. सो ही पण मला वाटतं सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी होती की ब्रेकडाऊन आपण विथ रिस्पेक्ट टू रो और कॉलम आपण डिटर्मिनंट ब्रेकडाऊन करू शकतो. ही एक प्रॉपर्टी आपण बघितली होती, ठीक आहे, आणि त्याचं एक्झाम्पल पण मला वाटतं सर्व मुलांनी सोडून पाठवलं होतं, ठीक आहे. सो एवढ्या प्रॉपर्टी आपण काल डील बघितल्या होत्या, सगळ्या डील केल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या होत्या आणि खूप चांगल्यारीत्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत गोष्टी, कारण डाऊट सेशनमध्ये सगळ्यांनी याचे आन्सर्स अगदी करेक्ट दिले होते, ठीक आहे. सो ही झाली कालची गोष्ट. आज आपल्याला एक अजून प्रॉपर्टी बघायची आहे, प्रॉपर्टी नंबर 8. मुद्दामच मागे ठेवली होती मी, कारण ती प्रॉपर्टी मला आज घेण्याचं कारण म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीचा अतिशय जास्त उपयोग आहे आपल्याला डिटर्मिनंटचा टॉपिक सोडवताना किंवा डील करताना, ठीक आहे. कारण तुम्ही जे काही प्रॉब्लेम्स आज बघणार आहात ना, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आपण बघितल्या आतापर्यंत याचा कुठे ना कुठे 100% वापर होणार आहे. ऑब्व्हियसली होणार आहे म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो आहे, पण एक प्रॉपर्टी नंबर 8 जाणून बुजून मी मागे ठेवलेली आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा वापर ह्या इतर प्रॉपर्टीज पेक्षा सगळ्यात जास्त आहे, ठीक आहे. सो ऍज कम्पेअर टू दिस 7 प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 8 इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. सो काय आहे ती प्रॉपर्टी आणि कशा पद्धतीने आपल्याला युज करायचे हे आपण बघूया, ठीक आहे. सो प्रॉपर्टी नंबर 8 काय सांगते बघूया आपण. इफ वी ऍड इन अ रो एनी मल्टीपल ऑफ अदर रो, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स सेम, ठीक आहे. एकदम सिंपल आहे. इफ वी ऍड इन अ रो एनी मल्टीपल ऑफ अदर रो, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स सेम.
आता इथे तुम्ही म्हणाल सर फक्त रो साठी अप्लिकेबल आहे का, तर मीच तुम्हाला प्रश्न विचारतो की मी असं सांगितलं होतं की फक्त रो साठी अप्लिकेबल असणार आहे. मी काय म्हटलं होतं, ज्यावेळी मी रो लिहीन तर त्यावेळी ते कॉलम साठी पण ऍप्लिकेशन पॉसिबल आहे, 100% पॉसिबल आहे. ठीक आहे, सो असं प्रत्येक वेळी म्हणू नका सर तुम्ही रोज लिहिलं इथे कॉलम आहे, प्रत्येक ठिकाणी कॉलम आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता हे जी काही प्रॉपर्टी लिहिले अशी थोडीशी बाकी प्रॉपर्टीज पेक्षा थोडी समजायला थोडी वेगळी आहे. याचं रिप्रेझेंटेशन आपण बघूया. मी असं म्हणतो रोवन, ओके रोवन प्लस ट्वाइस रो टू. हे आता काय लिहिले सर तुम्ही सगळं सांगतो. आपल्याला ज्यावेळी ना रो वन मध्ये बदल करायचा असेल, इफ वी वॉन्ट टू चेंज इन आर वन किंवा एनी रो, तर तो इथे आला पाहिजे. दिस साईन रिप्रेझेंट दॅट सम ऑपरेशन इज गोईंग ऑन आणि जो चेंज होणार आहे, जो चेंज होणार आहे तो रो इथे आला पाहिजे आणि त्याचा जो कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट तो ऑलवेज वन असला पाहिजे, ऑलवेज वन असला पाहिजे. का ते पण सांगतो नंतर. आणि प्लस हे जे काय लिहिलंय हे म्हणजे काय झालं, मल्टिपल ऑफ अदर रो झालं. ठीक आहे, एनी मल्टिपल ऑफ अदर रो झालं म्हणजे इथे काय होणार आहे की या ऑपरेशन मध्ये होणार काय आहे की आर वन च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, आर वन प्लस टू आर टू. म्हणजे एखादा डिटर्मिनंट जर मी असा लिहिला, ठीक आहे, एखादा डिटर्मिनंट जर मी असा लिहिला की आर वन आर टू आणि आर थ्री, तर हे ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यात होणारा बदल म्हणजे काय होणार आहे, तर आर वन च्या ऐवजी आर वन प्लस आर टू येईल, आर वन प्लस टू आर टू, आर टू आणि आर थ्री बदलणार नाही. मी काय म्हटलं, ज्यामध्ये बदल करायचा आहे ते लेफ्ट हँड साईडला आलं पाहिजे आणि जे ऑपरेशन आपल्याला करायचं आहे ते राईट हँड साईडला आलं पाहिजे. कायम लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पुढे पण खूप उपयोगी येणार आहे. ते म्हणाल सर जेई मध्ये काय असू दे, जेई मध्ये पण लागणार आहे, बोर्डला पण लागणार आहे. ओके, सो ज्याच्यामध्ये बदल करायचा आहे तो लेफ्ट हँड साईड आणि काय बदल करायचा आहे तो राईट हँड साईडला आला पाहिजे. ठीक आहे, आता इथे तुम्ही काही लिहू शकता, आर वन प्लस थ्री आर टू लिहा, फोर आर टू लिहा, वन बाय टू आर टू लिहा, काही लिहा किंवा आर थ्री लिहा, जे ऑपरेशन तुम्हाला कॅरी करायचं आहे ते लिहू शकता किंवा एखादं मल्टिप्लाय करायचं असेल एखादी गोष्ट तरी लिहू शकता. आता जसं की फॉर एक्झाम्पल इथे काही अजून मी एक्झाम्पल लिहितो की आपण काही काही लिहू शकतो, काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्या लिहितो. जसं कॉमनली आपल्याला माहिती आहे, आता हे एक लिहिलं आपण आर वन प्लस टू आर टू, असं मी आर थ्री साठी ऑपरेशन कॅरी करेन आर थ्री प्लस वन बाय थ्री आर वन असू शकतं. एखादी आर वन मध्ये वन बाय थ्री किंवा थ्रीची काहीतरी पॉवर असेल, मला घालवायची असेल, तर मी ही गोष्ट करू शकतो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉलम वाईज बघितलं तर सी टू मध्ये काय, सी सी टू मायनस सी वन असं लिहू शकतो, सी थ्री इज इक्वल टू सी थ्री प्लस सी टू असं लिहू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी व्हॅलिड आहेत. मी काय हे जस्ट एक जनरलाइज फॉर्म सांगतोय की बाबा असं लिहिता येतं, नाहीतर बरेच वेळ मुलं सर प्लसच करता येतं का, सर मायनसच करता येतं का, सर डिवाइड करता येत नाही का, सर मल्टिप्लाय करता येत नाही का, तर सर्व गोष्टी करता येतात. आता हे मी असं लिहिलं ए इंटू आर वन म्हणजे काय, कुठलाही फॅक्टर, कुठलाही नंबर किंवा कुठलाही अल्फाबेट किंवा काही जे गरज असेल मी मल्टिप्लाय सुद्धा करू शकतो. ह्याच्याने काय होणार आहे की आता रो वन मध्ये प्रत्येक एलिमेंटला ए ए एनी मल्टिप्लाय होणार आहे. आता जे का ऑपरेशन होतं ते प्रत्येक एलिमेंटवर होणार आहे, ऑब्व्हियसली प्रत्येक एलिमेंटवर होणार आहे. हे जे का ऑपरेशन होणार आहे ते असं नाही की फक्त रो वन म्हटलंय म्हटलं रो वनचा पहिलाच पार्ट इफेक्ट होईल, अजिबात नाही, दुसरा आणि तिसरा एलिमेंट पण इफेक्ट होणार आहे याच्या हिशोबाने. आणि हे जे आहे हे अनचेंज राहील, हे बदलणार नाहीये. ठीक आहे, सो ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की हे ऑपरेशन जे आपण कॅरी करणार आहे ह्या प्रॉपर्टीवरती आपण कॅरी आउट करणार आहे. मग इथे जे म्हटलेलं आहे की डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही ते नक्की कसं. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन तर हा आला पाहिजे मनात, अरे एवढे बदल आपण करतोय रोवन मध्ये काहीतरी प्लस मायनस समथिंग करतोय, इंटू करतोय, काही ना काहीतरी ऑपरेशन करतोय, तरी पण प्रॉपर्टी असं सांगते की अरे बाबा बदल काहीच होत नाही, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विल नॉट चेंज. का चेंज होणार नाही थोडासा तुम्ही विचार करायचा. ठीक आहे, जोपर्यंत मी क्लिअर करतो यू थिंक अबाउट इट की का असं होतं, वाय डज द व्हॅल्यू रिमेन अनचेंज, ह्याचा विचार तुम्ही करा आणि मला मला नका सांगू, स्वतःला सांगा जेणेकरून मला असं नंतर सांगू शकता हा सर आम्ही हा विचार केला होता. ठीक आहे, होपफुली काहीतरी विचार केलेला असेल तुम्ही. ठीक आहे, आता मी एक असं ऑपरेशन लिहितो आर वन टेंड्स टू आर वन प्लस फोर आर टू प्लस फाय आर थ्री. ओके, आता अजून एक, हे पण व्हॅलिड आहे. ठीक आहे, हे पण व्हॅलिड आहे, एकत्र दोन तीन ऑपरेशन करणं व्हॅलिड आहे. ठीक आहे, आता
ह्याचा अर्थ काय झाला की आर वन च्या ऐवजी काय येणार आहे आर वन प्लस फोर आर टू प्लस फाय आर थ्री आणि आर टू आणि आर थ्री रिमेन अनचेंज, बरोबर ना? कारण मी पकडताना डिटर्मिनंट आर वन आर टू आर थ्री असं जनरल वाला पकडलेला आहे, ठीक आहे? याच्यावरून मी हे ऑपरेशन केलं, हे ऑब्व्हियसली आलं माझं, पण ह्याची व्हॅल्यू अनचेंज कशी तर बघूया. विथ रिस्पेक्ट टू रो वन, ह्याला ब्रेकडाऊन करून टाकूया. मला माहिती आहे ना सातवी प्रॉपर्टी, काल आपण लेक्चर संपवतो संपवतो जी प्रॉपर्टी बघितली होती ना, त्याचा उपयोग करायचा आहे. बघा, हे असं होणार आहे आर वन आर टू आर थ्री हे एक झालं, प्लस फोर आर टू आर टू आर थ्री प्लस शेवटचं काय फाय आर थ्री आर टू आणि आर थ्री. ओके, आता बघा हे आहे तसं ठेवलं, ठीक आहे? हे आहे तसं, ऑब्व्हियसली मला ह्याच्यात काय बदल नाही करायचं. मी रो टू मधून फोर कॉमन काढले, ठीक आहे, आणि इथून फाय कॉमन काढले. काढायची गरजही नाहीये, पण एक जस्ट अजून जनरलाइज फॉर्म कसा येऊ शकतो त्यासाठी आपण बघतोय. थोडासा आता विचार करा की कालच्या ज्या प्रॉपर्टी आपण शिकलो ना, त्यामध्ये अशी कुठे प्रॉपर्टी होती का की बाबा दोन रोज किंवा दोन कॉलम आयडेंटिकल असतील तर व्हॅल्यू काय येते? झिरो. म्हणजे इव्हेंच्युअली हे काय झालं? झिरो. हे काय झालं? झिरो. मग राहिलं काय? एवढंच. म्हणजेच ओरिजिनल, म्हणजेच ओरिजिनल डिटर्मिनंट आला माझा. बघा, या ओरिजिनल डिटर्मिनंट वरती मी हे ऑपरेशन कॅरी केलं, त्याच्यावरून मला हे काहीतरी असं मिळालं, ह्याला प्रॉपर्टी लावून मी अशी ब्रेक केली, त्याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं आणि नंतर बघितलं अरे हे आणि हे आयडेंटिकल सो व्हॅल्यू झिरो, हे आणि हे आयडेंटिकल व्हॅल्यू झिरो. राहिलं काय? आर वन आर टू आर थ्री विच इज अवर ओरिजिनल डिटर्मिनंट, ठीक आहे? सो अशा पद्धतीने व्हॅल्यू बदलत नाही. महत्वाचं म्हणजे ऑपरेशन्स आहे, ठीक आहे? महत्वाचं म्हणजे काय? आपल्याला ऑपरेशन्स कुठले कुठले कॅरी करायचे हे महत्वाचं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे लक्षात राहिलं नाही राहिलं डेफिनेशन काही हरकत नाही आहे. वापरायची कशी आहे आणि रिझन किंवा असं का, तर हे इथे आहे, ठीक आहे? सो होपफुली क्लिअर झालेलं असेल. ओके, आता जे काय रोवन वरती ऍप्लिकेशन केले ते कॉलमला पण ऍप्लिकेबल आहे, त्यामुळे असं म्हणू नका सर हे असं कसं झालं ते तसं कसं. जनरल हे समजलंच पाहिजे की रो साठी जे ऍप्लिकेशन आहे ते कॉलम साठी पण सगळे सेम चालणार. आता जे काय ऑपरेशन आपण करत होतो एक छोटेसा एक ट्रायल बघूया. हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि मी एक ऑपरेशन करतो, रोवन इज इक्वल टू रोवन प्लस टू आर थ्री. आता काय होणार आहे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी असं काहीतरी लिहाल ना तर तुमचं बदलणार काय आहे? रो वन बदलणार आहे. मग रो थ्री आणि रो फोर तर सॉरी रो टू आणि रो थ्री सेमच राहणार आहेत ना, मग त्यांना सगळ्यात पहिले लिहून घे. तिथे कन्फ्युजन आपलं अर्ध्यापेक्षा जास्त अवॉइड होतं की हे लिहिल्यानंतर मला जेव्हा कळतंय की ओनली रो वन इज गोइंग टू बी अफेक्टेड, मग बिंदास समजून जा की फक्त एकच बदल आहे तर दोन आहेत तसे उतरवून घेऊया. त्यामुळे काय होतं की कन्फ्युजन अवॉइड होतं, ठीक आहे? आता ऑपरेशन बघा की रो वन ओके ठीक आहे प्लस टू आर थ्री, आता ट्वाईस ऑफ आर थ्री म्हणजे ह्याला, ठीक आहे? सो झिरो प्लस वन. आता सुरुवातीला जर तुम्हाला असे डायरेक्टली जमत नसतील तर लिहून घ्या, ठीक आहे? सो पहिला ज्यावेळी व्हॅल्यू असणार तेव्हा रो वन काय आहे? वन प्लस टू इन टू झिरो, चला वन आलं म्हणजे हा व्हॅल्यू झाला. दुसरं बघा ह्याच्यासाठी काय बदलवणार आहे, टू प्लस फोर इन टू टू किंवा टू इन टू फोर, टू इन टू फोरच लिहितो म्हणजे अजून कन्फ्युजन नको यायला. सो काय झालं, टू प्लस एट म्हणजे टेन, म्हणजे इथे काय आला टेन. आणि शेवटचं आर वन ला काय आहे? थ्री. आणि इथे काय आहे? फाय. सो टू इन टू फाय, सो थ्री प्लस टेन इज इक्वल टू थर्टीन. सो फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट, थर्ड एलिमेंट झाला चेंज, झाला रोवन बदलला. आपल्याला जे काय करायचं होतं त्या हिशोबाने ह्याला रोवनला आपण बदललेले आहे, ठीक आहे? ह्याच्यावर तुम्ही अजून ऑपरेशन तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता स्वतःहून, किंवा चला मला इथे काहीतरी मल्टिप्लाय कॉलम वाईज करायचं, सो मी असं लिहितो की टू इन टू कॉलम सी टू, ठीक आहे? पण प्रॉपर लिहिण्याची पद्धत काय असणार आहे की सी टू विल बी टू सी टू, ठीक आहे? आता याच्यामुळे काय होणार आहे की मी काहीतरी मल्टिप्लाय करतोय, पण हे मल्टिप्लाय ज्यावेळी मी करतो ना त्यावेळी एक विषय येतो. बघा आता मी काय करणार आहे, मल्टिप्लाय केलं मी वन झिरो झिरो तसंच राहिलं कारण कॉलम वन आणि थ्री तर चेंज होत नाही, थ्री थ्री फाय तसंच ठेवला आणि ह्याला बदल करतो मी, चला काय हरकत नाही, फोर टू आणि एट. पण
आता मला सांगा, हे असं ऑपरेशन केल्यानंतर, असं ऑपरेशन मी मगाशी इथे मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी देताना काय म्हटलेलं की आपल्याला काहीतरी नलिफाय करायला लागतं, म्हणून मी मुद्दाम ती जास्त एक्सप्लोअर नाही केली की मल्टिप्लाय करू शकतो मी एखादा फॅक्टर, पण त्याला नलिफाय करणं गरजेचं आहे. का बघा, आता ह्याच्यावरून जेव्हा मी हे ऑपरेशन केलं, ह्याची व्हॅल्यू ज्यावेळी काढाल ना तुम्ही, हे आणि हे तुमची व्हॅल्यू सेम देणार आहे, ठीक आहे. पण ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली सेम नाही आहे, कुठल्याही परिस्थितीत सेम नाही आहे. मग ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अशी डिरेक्टली मल्टिप्लाय करतो, त्यावेळी बाहेर ती गोष्ट डिवाइड पण झाली पाहिजे, ठीक आहे. बाहेर ती गोष्ट डिवाइड ही झाली पाहिजे. का? तर आता बघा, मी ह्या स्टेप नंतर असं म्हणतो, आता हे केल्यामुळे डायरेक्ट जे मल्टिप्लाय केलं ते मी डिवाइड करून घेतलं. नलिफाय कसं होतं बघा, आता मी म्हणतो आपण कॉलम टू मधून टू कॉमन घेऊया, ओके. सी टू मधून टू कॉमन घेऊया, सो टू मी कॉमन घेतला. आता बदल हा सी टू मध्ये होणार आहे, काय झालं, टू वन आणि फोर. सी थ्री तर बदलणार नाहीये आणि आपला 1/2 आहेच, ठीक आहे. 1/2 आपला आहेच, कॅन्सल, म्हणजे झाला काय, नलिफाय झाला, ठीक आहे. काय झाला, नलिफाय झाला, म्हणजेच हा आणि हा आता सेम आहे. बघा, म्हणून असं डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं नाही. जर मल्टिप्लाय करताय तर त्याला बाहेर नलिफाय करा. जर मी एखाद्या डिटर्मिनंट मध्ये एबीसी मल्टिप्लाय करतोय तर बाहेर 1/ABC मी डिवाइड केलं पाहिजे. मी आतमध्ये जर 9 ने मल्टिप्लाय करतोय, बाहेर 1/9 आलं पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट फार आणि फार आणि फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो होपफुली क्लिअर झालं असेल की बेसिक ऑपरेशन कुठल्या पद्धतीने रन होणार आहे, ओके. चल पुढे जाऊया. प्रॉब्लेम्स हो गया, चला थिअरी पुष्कळ झाली, विल गो फॉर प्रॉब्लेम्स. ओके, आय हॅव अ प्रॉब्लेम हिअर, विल राईट क्वेश्चन बघूया. ए मायनस बी एक्स मायनस वाय अल्फा मायनस बीटा, ठीक आहे. बी मायनस सी वाय मायनस झेड बीटा मायनस गॅमा अँड सी मायनस ए झेड मायनस एक्स आणि गॅमा मायनस अल्फा, ठीक आहे. थोडंसं असं झालं की ठीक आहे, काय हरकत नाही, असं काय मॅनेज करूया. मला सांगितलं इव्हॅल्युएट, ठीक आहे. क्वेश्चन नॉर्मली असे असतात, इव्हॅल्युएट दिस थिंग. आता ना इथून विचार करायची पहिली सुरुवात की मी करायचं काय नक्की. हे दिसताना तर असं बरंच काही काही गोष्टी दिसायला लागल्यात मला, मग ह्याला मी इव्हॅल्युएट करणार कसा, ह्याला मी काय प्रयत्न. पहिली स्टेप सगळ्यात महत्वाचं, जे मुलांना कन्फ्युजन, सर फर्स्ट स्टेप काय असायला हवी होती, तर ते बघा. मॅक्सिमम ज्यावेळी आपण सोडवतो आणि आपल्याला एक्सपांड करायचं असेल, आता तुम्ही म्हणाल सर क्वेश्चन मला काय सांगतोय इव्हॅल्युएट दिस थिंग, मग मी करतो ना, मला डिटर्मिनंट एक्सपांड करता येतो, दिस इंटू दिस, दिस इंटू दिस, दिस इंटू दिस करतो. पण नाही, तसं नाही चालणार, ठीक आहे. तसं चालणार नाही, त्याला तुमचा वेळ भरपूर जाईल. म्हणूनच प्रॉपर्टी आहेत, आपण प्रॉपर्टीज का शिकतोय, आपण सिम्प्लिफिकेशन प्रोसेस आपली चांगली व्हायला पाहिजे म्हणूनच शिकतोय, ठीक आहे. सो मेजरली थोडेसे एक जुगाडू आयडिया सांगून ठेवतो की आपल्याला करायचं काय असतं, ठीक आहे. कुठेतरी ब्रिंग टू झिरोज, ओके, इन अ रो ऑर कॉलम, ठीक आहे. 3/3 साठी असेल तर 2 झिरो आणा, 4/4 असेल तर 3 झिरो आणा, ठीक आहे. जेवढी ऑर्डर आहे त्याच्यापेक्षा 1 झिरो कमी पाहिजे, असं कुठल्या तरी रो किंवा कॉलम मध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं असं चालेल, ठीक आहे, किंवा हे असं असं आणि इकडे 3 असेल तरी चालेल, काही असेल, ओके, कुठेही असेल चालेल. पण असे 2 झिरो रो किंवा कॉलम मध्ये कुठेतरी दिसले पाहिजेत, मग ते भले इथे आले तरी चालतील किंवा इथे आले तरीही चालतील, ओके, काही फरक पडत नाही. हे असं आणण्याचा प्रयत्न करा, किंवा असं किंवा असं किंवा हे असं रो साठी आणा. हे पहिले झाले आयडिया, ठीक आहे. आणि ही आयडिया खूप इम्पॉर्टंट आहे, ही खूप इम्पॉर्टंट आयडिया आहे, कारण ह्याच्यावरती बेस्ड ना आपण पटापट प्रॉब्लेम सोडवू शकतो. आणि त्याचं कारण पण बघूया, प्रॉब्लेम सोडवायला घेतल्यानंतर त्याचं कारण काय आहे ते पण क्लिअर होईल. मग आता मी जे सांगितली आयडिया त्याचा विचार करून जर मी ह्या डिटर्मिनंटकडे प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर झिरो कसा येऊ शकतो बाबा. बघा, आता रो वाईज ऑपरेशन करू की कॉलम वाईज, हा पण प्रश्न असतो मुलांना की रो वाईज सर करू की कॉलम वाईज. हा तुमचा मिअर ऑब्झर्वेशनचा विषय आहे, हा मिअर ऑब्झर्वेशनचा विषय की बाबा रे मी जर हे ऍड केले ना तर काहीतरीच एक्झाम्पल विचित्र प्रकार घेऊन जाईल, खूप वेगळ्या वळणावरती जाईल आणि तिथून परत येणं कठीण आहे. मी जर असं जर करू शकत नाही तर ऑप्शन उरला काय, रो जर पॉसिबल नाही तर कॉलम्स करू शकतो ना. सो कॉलम वाईज मी काय करू, ह्या दोघांना ऍड करू का, हे ऍड केल्यावर काय होईल, बी कॅन्सल होईल, अच्छा होतंय काहीतरी, ठीक आहे. ह्या दोघांना ऍड करू का, अच्छा ए कॅन्सल होतोय, ठीक आहे, काहीतरी होतंय. पण जर मी असं म्हटलं रो वन
ठीक आहे, सॉरी रो वन नाही, कॉलम, आपण कॉलम वर ऑपरेशन करतोय. कॉलम वन इज इक्वल टू बघा सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री. काय म्हटलं? कॉलम वन इज इक्वल टू सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री. म्हणजेच काय, ह्या तिन्ही गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि कॉलमच्या इथे लिहायच्या. ओके, समजलं? आता बघा, आम्ही तर एक ऑपरेशन करून दाखवतो, एक ऑपरेशन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला थोडस ते क्लिअर होऊन जाईल की नक्की चाललंय का विषय. आता पहिल्या ह्याच्यासाठी बघूया, कॉलमसाठी. फर्स्ट कॉलम म्हणजे ए मायनस बी प्लस सेकंड कॉलम म्हणजे बी मायनस सी प्लस थर्ड कॉलम म्हणजे सी मायनस ए. काय झालं? प्लस ए मायनस ए प्लस बी मायनस बी प्लस सी मायनस सी, झिरो. ठीक आहे, सिमिलरली एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स म्हणजेच काय? झिरो. अल्फा मायनस बीटा, कसं आहे हे आता गरज नाहीये दाखवायची, पण तरी सुद्धा चला, आपण फर्स्ट प्रॉब्लेम सोडवतोय ना, मग आपण सगळ्यांचा विचार करून हे पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो जी हुशार मुलं असेल त्यांना ह्या स्टेप नंतर आन्सर आला असेल, म्हणजे अगदी ज्यांना पटकन कॅच होतात गोष्टी, पण ज्यांच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत, खूप आपण गोष्टी वेगळ्या बघतो आहे, सो सगळ्यांचा विचार करता हे काय सोडवायला हरकत नाही, एखाद्या प्रॉब्लेमला सोडव. ठीक आहे, सो झिरो 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 मिळाले मला. आता जर बघितलं तर ट्रान्सफॉर्म काय झालं, डिटर्मिनंट कॉलम वन बदलला, कॉलम वन ला व्हॅल्यूज काय आल्या? झिरो 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 लिहून टाक. ठीक आहे, पण कॉलम टू आणि कॉलम थ्री अनएफेक्टेड आहे, सो लिहिलं मी बी मायनस सी वाय मायनस झेड बी मायनस गॅमा इथे सी मायनस अल्फा सॉरी सी मायनस ए ओके सी मायनस ए झेड मायनस एक्स आणि बी मायनस अल्फा. ठीक आहे, सो दिस इज अवर न्यू डिटर्मिनंट आफ्टर दिस ऑपरेशन. पण प्रयत्न चाललेले दोन झिरो मिळवायचे आणि नशिबाने मिळाले तीन. मजा झाली, प्रॉपर्टी अप्लाय झाली. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ अ रो ऑर अ कॉलम आर झिरो देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज ऑल्सो झिरो. किती सोपे म्हणजे हे असे प्रॉब्लेम सर पाहिजेत, हे असेच प्रॉब्लेम पाहिजेत आम्हाला परीक्षेला सर, येतात असे येतात प्रॉब्लेम, टेन्शन घेऊ नका. पण विचार करायची पद्धत की दोन झिरो आणण्यासाठी मी प्रयत्न करत होतो पण इथे तीन आले, चलो वेल अँड गुड, काय हरकत आहे, आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलेले आहे. सो ही पद्धत असली पाहिजे. आता हे थोड्या वेळ तुम्हाला ह्या गोष्टी लिहाव्या लागतील. कसं आहे, हवेतल्या हवेत कॅल्क्युलेशन्स करणं पॉसिबल आहे, नाही असं नाही आहे, पण त्याच्यासाठी थोडा टाइम लागणार, त्यासाठी थोडा टाइम जाणार की लिहिल्यानंतर मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून हे सगळं बरोबर येण्यासाठी थोडा वेळच आहे. त्या तोपर्यंत मी म्हणतो लिहा ना, दोन तीन स्टेपनी काय फरक पडणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो लिहायची एक सवय ठेवा, एखाद दुसऱ्या प्रॉब्लेमला तरी नक्की मध्ये आधी ट्राय करत चाला या गोष्टी. ओके, नाहीतर मिस्टेक होणार. तुम्ही मेहनत घ्या. आता हे एका स्टेपमध्येच आपल्याला आन्सर मिळालं, इथून डायरेक्टली हे आलं, पण असं होऊ शकतं ना पाच सहा ऑपरेशन्स कॅरी झाले आणि पाच सहा ऑपरेशन कॅरी झाल्यानंतर मला जर जाणवलं अरे बाबा माहित माझी काहीतरी चूक झाली, मग प्रॉब्लेम आहे, मग तुमचा वेळ वाया गेला आणि पुन्हा त्याचं फ्रस्ट्रेशन हे डिफरंट असणार. ठीक आहे, सो चलो हे झालं असेल, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. इझी आहेत एक्झाम्पल, हा टॉपिकच पूर्ण इझी आहे, सोडा सगळेच टॉपिक इझी आहेत म्हणायला लागत असं. ओके, ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, इव्हॅल्युएट. क्वेश्चन लिहितो वन 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 ए बी सी बी प्लस सी सी प्लस ए आणि ए प्लस बी. ठीक आहे, काय नाही, डायरेक्टली या क्वेश्चनला म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, इव्हॅल्युएट, जस्ट दे हॅव टोल्ड दॅट इव्हॅल्युएट दिस थिंग. आता इव्हॅल्युएट सांगितलेलं आहे, पुन्हा मी असं म्हणेन अरे आता इथे काय करायला हवं, इथे आपण काय करू शकतो की आपल्याला अजून फायदा होईल, आपल्याला लवकरात लवकर सोडवायचं आहे. तर बरीच मुलं आता काय म्हणणार माहितीये, सर तुम्ही म्हटलं होतात ना की झिरो झिरो मिळवूया आपण दोन ठिकाणी, इथे मिळतात बघा, तुम्ही असं लिहिणार, लगेच लिहिणार आर टू टेंड्स टू आर टू मायनस आर वन, आणि हे झाल्यानंतर दोन्ही एकत्र पण करू शकता, म्हणजे आर थ्री इज आर थ्री मायनस आर वन. असं झाल्यानंतर लगेच बघा आर वन तर चेंज होत नाही, म्हणजे ए आणि हे तशा तसं राहिलं, कारण बदल कशात होणार आहे, आर टू आणि आर थ्री मध्ये. आता आर टू काय होणार आहे, वन मायनस वन झिरो बी मायनस ए इथे सी प्लस ए मायनस ओके सी प्लस ए मायनस बी प्लस सी. ठीक आहे, आणि इथे झिरो सी मायनस ए इथे काय येणार आहे, ए प्लस बी मायनस बी प्लस सी. ठीक आहे, हे असं काहीतरी मिळालं. आता तुम्ही म्हणाल सर बोलला होता तुम्ही की दोन झिरो मिळवा म्हणजे आपल्याला सोपं आहे. आता इथे पण बघितलं तर सी सी कॅन्सल ए प्लस बी राहिलं, इथे बी बी कॅन्सल ए प्लस सी राहिलं,
काय हरकत नाही आहे, सिम्प्लिफाईड झालं. आता हे असं करण्याचं कारण सांगतो काय होतं, की हे झिरोज आल्यामुळे काय झालं माहिती आहे, हे जेव्हा एक्सपांड कराल तेव्हा ह्या आणि ह्याच्यासोबत एक्सपांड करण्यात काही उपयोगच नाही, तुम्ही फक्त ह्याच्या रिस्पेक्टला एक्सपांड करणार, वन इन टू दिस ऑल, ओके, दिस थिंग, दिस स्मॉल डिटरमिनेंट, दिस दिस अँड दिस दिस, ठीक आहे. कारण इथे झिरो आहे, तुम्ही बघा हे एक्सपांड करून बघा, हे घेतलं की हे आणि हे गेलं, हे झिरो, याला पण मल्टिप्लाय झिरो, आता हे घ्या म्हणजे उरलं काय, हे दिस इन टू दिस, दिस इन टू दिस, म्हणजे झिरो इन टू झिरो, म्हणजे काय, दोन झिरो आल्यामुळे काय झालं की जवळजवळ आपले कॅल्क्युलेशन 70% कमी झाले, फक्त 30% म्हणजे एक छोटा मायनर आपल्याला सोडवायला लागला, आन्सर येऊन जाणार, नो प्रॉब्लेम. पण तरी मी म्हणतो ह्याच्यावर अजून थोडंसं काही वेगळं करू शकतो का, अजून काही वेगळं करू शकतो का, बघूया आपण, ठीक आहे. दिस इज वन ऑफ द मेथड, दिस इज वन ऑफ द मेथड. मी आता म्हणतो हे झालं, चला झिरो आणण्याचे प्रयत्न केले, मला जे पाहिजे होतं ते मी मिळवायचा प्रयत्न केला, आता मी काय करू, तर कॉलम वाईज विचार करूया, आता रो वाईज विचार केला, चला कॉलम वाईज विचार करूया. आपण असं म्हणूया की याच्यामध्ये जर मी हे ऍड केलं, याच्यामध्ये हे ऍड केलं, याच्यामध्ये हे ऍड केलं, तर काय होईल, चला बघूया, ट्राय करू. सी टू टेंड्स टू सी टू प्लस सी थ्री, बघा सी वन तर बदलणार नाही, वन वन वन, सी टू बदलणार, दिस प्लस दिस म्हणजे ए प्लस बी प्लस सी, इथे पण ए प्लस बी प्लस सी, इथे पण ए प्लस बी प्लस सी, आणि हा बी प्लस सी, सी प्लस ए आणि ए प्लस बी आहे तसा राहिला, ठीक आहे. आता याच्यामुळे काय झालं, मी ए प्लस बी प्लस सी हा कॉमन काढू शकतो सी टू मधून, ओके, फ्रॉम सी टू, आणि तो बाहेर लिहिला तर इथे वन वन वन, इथे वन वन वन, आणि इथे बी प्लस सी, सी प्लस ए आणि ए प्लस बी. हे केल्यामुळे काय झालं, मला पुन्हा एक प्रॉपर्टी अप्लाय करायला जमलं, की वेन टू रोज ऑर टू कॉलम्स आर आयडेंटिकल द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज झिरो, ठीक आहे, इज झिरो. बघा असं पण करून बघा आणि हे पण करून बघा, हे तुम्ही ट्राय आउट करा की ह्याच्याने पण व्हॅल्यू मला तीच मिळते का, तेच मला आन्सर येते का, आणि ह्याच्याने मी ऑब्व्हियसली आन्सर आणून दाखवलेलं आहे झिरो, ठीक आहे. सो ज्या गोष्टीने तुमच्या स्टेप्स कमी होतील त्याच्यावरती फोकस असला पाहिजे, कारण मला कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं आहे म्हटल्यावर मला स्टेप्स कमीत कमी वापरायचे आहेत आणि जास्तीत जास्त लवकर माझा आन्सर आलं पाहिजे, ठीक आहे. सो इथे आपण एक सिंगल प्रॉपर्टी, एक सिंगल फक्त ऑपरेशन कॅरी केलं आणि आपला आन्सर आपण मिळवलेला आहे, ठीक आहे. चलो झालं असेल तर पुढे जाऊया, पुढचं समजूया. तुम्ही एकदा प्रॉपरली बघा आणि नोट डाऊन करताना शक्यतो सांगितल्यानंतर प्रॉब्लेम लिहिला की स्वतःहून सोडवा, ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघूया, इव्हॅल्युएट. ओके, आता हे मनाने पण तुम्ही कुठलेही क्वेश्चन बनवू शकता, पण शक्यतो कसं आहे, जे काही मॉड्यूल आहे किंवा जे काही आपले स्टँडर्ड बुक्स आहेत त्यातले क्वेश्चन मी काही हे घेतलेले आहेत, म्हणजे तुमचे त्या क्वेश्चनची पण डिरेक्टली प्रॅक्टिस होईल, ठीक आहे. 101, 195 आणि 302. आता बघा हा एक अजून नवीन टाईप झाला, आतापर्यंत आपण बघितलं की बाबा आपला जो डिटर्मिनंट होता तो आपल्या थोडासा रेंज मध्ये होता सोडवण्याच्या, ठीक आहे, आतापर्यंत बघितलेल्या डिटर्मिनंट मध्ये. हा बघितल्यानंतर जाणवतं ना, अरे केवढं हे काय मल्टिप्लिकेशन करणार, 61 into 195 केवढं वेळ जाईल, 45 into 302 वेळ जाणार ना, टाइम कन्झ्युमिंग आहे, त्यामुळे एक्सपांड करून आन्सर येणार रे, एक्सपांड करून आन्सर येणार, त्यामुळे तुम्ही म्हणाल सर एवढं करण्यापेक्षा ना आम्ही शांतपणे मल्टिप्लाय करून एक्सपांड करून आन्सर काढतो, जेई मध्ये ते ठीक आहे, जेई मध्ये ते ठीक आहे, बोर्डला नाही चालेल, बोर्डला प्रॉपर्टी वापरल्याशिवाय मार्क भेटणार नाही, तर हे दिलंय इव्हॅल्युएट म्हटलंय, चार मार्काला विचारले आणि हे एक स्टेप, दोन स्टेप, तीन स्टेप मध्ये एक्सपान्शन लिहिलं आणि आन्सर लिहिलं झिरो, अंडा प्रॉपर्टी वापरून काय ते आन्सर सांगा, त्याला मार्क, ठीक आहे. सो याला थोडस माझ्या रेंज मध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करणार. तर एक गोष्ट बघितली, तर हे 1 2 3 ठीक आहेत मला मल्टिप्लाय करायला वगैरे मॅन्युप्युलेट करायला, याच्या टर्म्स मध्ये हे 20 पटीत आहे ना, 20, ओके, 20 टाइम्स ऑफ समथिंग दिस, बघा 40, 20 into 360, ओके, आणि इथे जर बघितलं तर 100 times आहे, कुठेतरी 100 times मध्ये रेंज आहे. मग मी असं करू शकतो, बघा मग मी एक चेंज असा करतो की बाबा जर C2 मध्ये मी बदल घडवला की C2 मायनस 20 C1, बघा तर काय होणार आहे, 1 2 3 101 195 आणि 302,
कसं आहे, जे बदलणार आहे ते आधी लिहून घेतले. आता बघा सी टू, 20 - 20, ओके सॉरी 21 - 20 म्हणजे 145 - 40, ओके 45 - 45, 61 - 20 * 3, 60, 151. ठीक आहे. आता जसं हा 20 चा मल्टिपल होता, हा 100 चा मल्टिपल आहे, सो मी केलं C3 tends to C3 - 100 C1. ठीक आहे, काय हे प्रयत्न माझे का चालले, थोडंसं माणसात आणण्यासाठी मेकअप करतोय मी त्याचा, त्याला सोडवायच्या आधी थोडंसं त्याचा मेकअप करण्याचा प्रयत्न. 101 - 100, 195 - 200, -5, 302 - 300, 2. आत्ता थोडंसं बघायला, हा हा नाही बरोबर सर जे म्हणत होते ना, बरा वाटतं आता माणसात आलेला आहे, आता मला सोडवायला जमलं पाहिजे. ठीक आहे, आता मला हा सोडवायला जमलं पाहिजे. आता इथे ना, इथे आल्यानंतर थोडासा तुम्ही स्वतःहून विचार करायचा की बाबा रे इथून मी पुढे जाण्यासाठी काय करू शकतो. तर जिथे 1 1 दिसले ना बिंदास, तिथे 0 आणायचे. बघा आता मी C2 - C1 केला, 0 येईल, C3 - C1 केला, 0 येईल, 2 0 आले की एक्सपांड करायला मला सोपं झालं, बरोबर ना, करून टाकायचं. बघा C2 = C2 - C1 आणि C3 = C3 - C1, हा दोन्ही ऑपरेशन तुम्ही एकत्र करा, काही फरक पडत नाही, जशी सवय होईल 3-3 ऑपरेशन पण एकत्र करता येतात, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता पहिली गोष्ट 1, 2 आणि 3 लिहून घ्या, कारण C1 बदलणार नाही आहे, बदलणार आहे C2 आणि C3. 1 - 1 = 0. ठीक आहे, 5 - 2 = 3, 1 - 3 - 2, C3 1 - 1 = 0, -5, बघा -5 - 2 - 7 आणि 2 - 3 - 1. आता हे आल्यानंतर तुम्ही म्हणाल सर हे आता आलं, ह्याला काय करायचं, आता एक्सपांड करा तुम्हाला कोण अडवणार नाही, आता एक्सपांड करा तुम्हाला कोणी अडवणार नाही. इथे बघा, इथे एक्सपान्शन जेव्हा झालं असतं ना, तेव्हा 3 तुमचे को फॅक्टर आले असते, को फॅक्टर डिटर्मिनंट आले असते तुमचे छोटे छोटे 3. इथे काय होणार आहे, याचा म्हटल्यावर हा विषय गेला, फक्त 1 च्या करस्पॉन्डिंग मी इथे एक्सपांड करायचं, -3 आणि इकडे -14. ठीक आहे, बघा 3 - -1 - 3 - 7 - 2 = 14 होतात, पण -7 - 14, सो -17, सो -17 विल बी युअर आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता हे -17 तुम्ही जनरली एक्सपांड करून पण आले असते, पण ते एक्सपान्शन आणि हे दोन प्रॉपर्टी लावल्यानंतर गोष्ट किती बदलू शकते, याचं एक इतकं सिम्पल उदाहरण आहे की बाबा चेंज कसा असतो, की प्रॉपर्टी किती महत्वाच्या आहेत एखादी गोष्ट सिम्प्लिफाय करायला, तर अशा आहेत. ठीक आहे, सो ही गोष्ट समजायला हवी, होपफुली क्लिअर होत असेल इथपर्यंत गोष्टी, समजत असतील, समजत असेल तुम्हाला नक्की. ठीक आहे, एकदा प्रॉपरली बघून घ्या, नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. ठीक आहे, सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे, बघा गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत, तुम्ही त्या वेनी घेतल्या पाहिजे, नाहीतर कंटाळा गेलात तर मग काही उपयोग नाही येत. ओके नेक्स्ट एक्झाम्पल, आज इव्हॅल्युएशन आहे, एक्झाम्पल वर एक्झाम्पल लिहून घ्या. 4 by 4 मॅट्रिक्स घ्या, चला 1, 2, 5 - 3, ओके, आणि ते 4, 7, 11, 11, 0, 2, 5 - 1, 4 आणि 1, 3, 3, 1. ठीक आहे, सेम इव्हॅल्युएट. आता एक लक्षात घ्या, आता घाबरायचं नाही, 4 by 4 आलं म्हणजे घाबरण्याची काही गरज नाही, याला पण प्रोसिजर सेम. मी काय म्हटलं, 3 by 3 असेल तर 2 0 आणा, आणि 4 by 4 असेल तर काय करा, 3 0 आणा. ऑर्डर पेक्षा 1 0 कमी चालेल, म्हणजे कमीत कमी एक कमी 0 चालेल. 3 0 आले, 4 0 आले तर मजाच आहे, आन्सर 0. आता आणायचा कसा, तर बघा ज्यावेळी अशा ह्या कॉर्नरला 1 आपल्याला दिसेल ना, त्यावेळी समजून जा खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. रो वाईज ऑपरेशन करून मी इथे इथे आणि इथे अल्टिमेटली 0 आणू शकतो, एकदम इझी. बघा मी म्हटलं रो टू ओके -4 रो 1. ठीक आहे, त्यानंतर रो थ्री मायनस टू रो 1 आणि रो फोर मायनस रो 1 आणि 1 असेल तिथे. ठीक आहे, सो आता मेगा ऑपरेशन आपलं सुरू करूया. पहिली गोष्ट, रो 2 रो 3 आणि रो 4 बदलत आहेत, रो 1 बदलत नाही आहे, सो रो 1 लिहून घेतला, 1, 2, 5 आणि -3.
चला सुरू करूया. आर टू, फोर मायनस हे झिरो. आता हे झिरो आणण्यासाठी एवढी मेहनत चालली, सो हे लिहून घ्यायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, आता सुरू करूया. सेवन मायनस एट, अरे सेवन मायनस एट मायनस वन. ठीक आहे, त्यानंतर इलेवन, आर आर टू कुठे गेला, हा आर टू मायनस दिस, सो ट्वेंटी. सो इलेवन मायनस ट्वेंटी मायनस नाईन. झिरो मायनस झिरो मायनस फोर इंटू मायनस थ्री म्हणजे ट्वेल्व, प्लस ट्वेल्व झाला तो. ठीक आहे, शांतपणे करा कॅल्क्युलेशन, एक लक्षात कायम शांतपणे करा, उगच गडबड करायला काय जाऊ नका. आर थ्री, फाय मायनस किती आहे, टू आहे ना, फाय मायनस फोर वन, मायनस वन. आता ज्यावेळी असं कधी निगेटिव्ह काहीतरी व्हॅल्यू दिसेल ना, लिहून घ्या, आपल्याला घ्या, आपल्याला चुकण्यापेक्षा बेटर आहे. सो मायनस वन मायनस टेन म्हणजे मायनस इलेवन, काय हरकत आहे, आपण चुकण्यापेक्षा बेटर आहे ना, आपण लिहून घेतलं, आपल्यासाठी चाललंय हे सगळं. फोर बघा, फोर मायनस ऑफ मायनस टू इंटू असं म्हणू शकतो, म्हणजे ते किती झालं, सॉरी फोर नाही टू आहे ना आपलं इथे, टू सॉरी मी हे फोर हे बघितलं. आता आर थ्री, फोर बघा, फोर मायनस ऑफ टू इंटू मायनस थ्री, किती झालं इथे टेन. ठीक आहे, इथे टेन झालं. थ्री, आर फोर ला येऊया, थ्री मायनस इथे सोपे, थ्री मायनस टू वन, थ्री मायनस फाय मायनस टू आणि वन, मायनस थ्री म्हणजे मायनस फोर. आता तुम्ही म्हणा सर हे जे काय गेले, सॉरी वन मायनस ऑफ मायनस थ्री आणि प्लस फोर झाले. ठीक आहे, आता हे लिहिलंय खरं, ह्याचा उपयोग काय झाला, मी मगाशी सांगितलं इथे तीन झिरो आले, काय इथे तीन झिरो आले, एक्सपांड विथ द वन एलिमेंट ऑफ रो. ठीक आहे, और कॉलम जे तुम्ही म्हणाल. आता मी ह्याच्या रिस्पेक्टला एक्सपांड केलं तर एवढा हा डिटर्मिनंट मला भेटणार आहे, म्हणजेच काय, वन इंटू मायनस वन मायनस नाईन ट्वेल्व, वन मायनस इलेवन टेन, वन मायनस टू आणि फोर. म्हणजे मला बघा, ह्या ओरिजिनल डिटर्मिनंटचा जो फोर बाय फोरचा होता किंवा ऑर्डर फोर बाय फोर होती, तो मला कशात भेटला होता, थ्री बाय थ्री. आता मी ह्याच्यावर ऑपरेशन करू शकतो, अजून ह्याला सोडवण्यापेक्षा, असं डायरेक्टली एक्सपांड करण्यापेक्षा, आता मी ह्याच्यावर पण ऑपरेशन करू शकतो. बघा इथे वन आहे, इथे वन आहे, इथे वन आहे, चलो इकडे झिरो आणून टाकूया, बिंदास आर टू प्लस आर वन. ठीक आहे, आणि आर थ्री प्लस आर वन, आलं का बघा, आर वन आर टू आणि आर थ्री, ते आर वन बदलत नाहीये, सो आहे तसा लिहून घेतला. वन ओके, प्लस वन मायनस वन झिरो. ठीक आहे, ऑब्व्हियसली मायनस वन प्लस वन झिरो, किती सोपं आहे बघा, नुसतं ऍड करून झिरो लागेल. ठीक आहे, आता इथे येऊया, आर टू म्हणजे मायनस इलेवन आणि मायनस नाईन, म्हणजे इथे आले मायनस ट्वेंटी. ठीक आहे, आणि इथे प्लस साईन आहे, सो मायनस इलेवन मायनस मायनस होणार आहे. टेन प्लस ट्वेल्व ट्वेंटी टू. ठीक आहे, त्यानंतर मायनस टू आणि मायनस नाईन, हे पण झाले मायनस इलेवन, आणि हे काय झाले फोर प्लस ट्वेल्व सिक्सटीन. ठीक आहे, सो हे ज्या काही व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहेत, आता ह्याच्यावरून तुम्ही म्हणाल सर ह्याच्यावर अजून काय ऑपरेशन करता येईल का, तर करायचं असेल तर अजूनही करू शकता, सिम्प्लिफाय करायला. पण मी म्हणतो चला ना, दोन झिरो आणून झाले, करून टाकूया ना एक्सपांड, आपल्याला काय एक्सपांडच करायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू दिस एक्सपांड करूया, मायनस वन इंटू मायनस ट्वेंटी इंटू सिक्सटीन. ठीक आहे, मायनस ऑफ मायनस इलेवन इंटू ट्वेंटी टू. ठीक आहे, सो हे तुम्ही सोडवू शकता, एक झालं थ्री ट्वेंटी आणि इलेवन ट्वेंटी वन म्हणजे टू फॉर्टी टू. ओके, सो थ्री ट्वेंटी मायनस टू फॉर्टी टू, हे झालं सेव्हन्टी एट. ठीक आहे, हे झालं सेव्हन्टी एट, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह झालं, हे पॉझिटिव्ह आहे, हा मायनस वन आत गेल्यावरती तो निगेटिव्ह करणार आहे, सो आन्सर झालं सेव्हन्टी एट. सो व्हेरीफाय करायचं असेल तर फोर बाय फोरचं मॅट्रिक एक्सपांड करा आणि तुमचं तुम्ही व्हेरीफाय करू शकता सेव्हन्टी एट आन्सर येतं की नाही. पण बघा, इथे सांगण्याचं तात्पर्य काय, की अशा प्रॉब्लेम्सला अप्रोच इम्पॉर्टंट, म्हणजे काय अप्रोच काय आहे, की फोर बाय फोरचा आहे, मग सगळे ऍप्लिकेशन मी त्याच्यावरच करून मी काय केलं, की इथे मी वन करस्पॉन्डिंग असल्यामुळे मी इथे काय केलं, पटकन इकडे झिरो आणण्याचा प्रयत्न केला, जे की मला पॉसिबल झालं, भले तीन ऑपरेशन करायला लागलं पण पॉसिबल झालं. आता विथ रिस्पेक्ट टू वन मी एक्सपांड केल्यावर याचा बाकी ह्याचा काही संबंधच राहिला नाही, बरोबर, म्हणजे हा एवढाच आला फक्त. सो तो पार्ट आल्यानंतर
मी काय केलं, पुन्हा बघितलं, अरे पुन्हा 1-1 आहेत सगळीकडे, दिसत आहेत मला, चला पटकन 0-0 करून घेऊया. 0-0 केले आणि मग फायनली शेवटच्या स्टेपला मी एक्सपांड केलं. म्हणजे 4x4 एक्सपांड करताना मी अगदी त्याला 2x2 पर्यंत आणलं. ठीक आहे, 2x2 पर्यंत मी त्याला इथे घेऊन आलो. हे एवढंच सोडवण्यासाठी मी एक्सपांड केलं, बाकी काही सोडवण्यासाठी मी कुठेही एक्सपेन्शन केलं नाही. डायरेक्ट फायनल स्टेपला एक्सपेन्शन केलंय, बाकी सगळ्या प्रॉपर्टीज अप्लाय करत मी इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे, सो अशा टाईपचे सम सुद्धा येऊ शकतात, सवय ठेवा. ठीक आहे, चल पुढचे बघू. सिम्पल आहे, शांत आहे. मी काय म्हटलं, कॅल्क्युलेशनची गडबड करू नका. कॅल्क्युलेशन सिम्पल आहेत, प्लस मायनस आहेत, फक्त मायनस मायनस प्लस मायनस त्याचं थोडंसं काळजी घ्यायला हवी आपल्याला. ओके, त्याची थोडीशी काळजी घ्यायला हवी, तेवढं झालं तर हे जमणार आहे, 100% आपल्याला जमणार. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओके, प्रूव दॅट आहे. आता तुम्ही म्हणाल, सर प्रूव दॅट जेई मध्ये कुठे येतं? पण मी आधी शिकवताना सांगितलं की त्या प्रूव दॅट मध्ये तुम्ही व्हॅल्यू टाका, इन्फिनाइट नंबर ऑफ प्रॉब्लेम तुमचे तुम्ही तयार करा. ठीक आहे, लिहून घेऊया. ए बी सी, बी सी सी ए आणि ए बी, आणि इथे आहे ए बी सी, ए बी सी, ए बी सी. आता हे कशाला प्रूव करायचं आहे? इक्वल टू ए बी सी. ओके, ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर, ए क्यूब, बी क्यूब आणि सी क्यूब. ठीक आहे, जर मॅनेज. ओके, सो वी हॅव टू प्रूव दिस थिंग. आता प्रूव दॅट साठी आपण ऑब्व्हियसली एक कुठला तरी साईड चूज करूया. एल एच एस चूज करणं बेटर आहे, कारण की मला ए बी सी कॉमन दिसतोय पटकन, नजरेत आला म्हणजे ए बी सी पटकन बाहेर काढून घेऊया. ठीक आहे, मी काय केलं, सगळ्यात पहिली गोष्ट मला जे दिसतंय, आता सध्याला हे विसरलो, सध्याला हे इकडचं विसरलो, मला काहीतरी दिसत पण नाही, मला एवढंच दिसतंय. याला सिम्प्लिफाय करायला सगळ्यात माझी पहिली सगळ्यात स्टेप काय असली पाहिजे, भाई तो एबीसी बाहेर काढून घ्या. ठीक आहे, चल आपण सी थ्री मधून एबीसी कॉमन घेतलं. ओके, सो ए बी सी बाहेर आला, इथे ए बी सी तसाच, बी सी सी ए, ए बी 1-1-1. ठीक आहे, दिस इज माय फर्स्ट स्टेप. आता ना, आता इथून थोडासा आता विचार करायला सुरुवात करायची की या एबीसीला मी जर डिस्ट्रीब्युट करायचं म्हटलं आतमध्ये, ठीक आहे, याला जर मी डिस्ट्रीब्युट करायचं म्हटलं तर मी एक असं करतो, या ए ला मी रो 1 सोबत मल्टीप्लाय करतो, बी ला मी रो 2 सोबत मल्टीप्लाय करतो आणि सी ला मी रो 3 सोबत मल्टीप्लाय करतो. बघा मी काय लिहितो, आर 1, ए आर 1, आर 2, बी आर 2 आणि आर 3, सी आर 3 लिहितो. आता तुम्ही म्हणा, सर एबीसी जर मल्टीप्लाय करतोय तर कॉमन घ्यावं लागेल, पण मी माझ्याकडून नाही टाकले हे एबीसी, माझ्याकडे आधीच आहेत, ते मी काय केले, एक एक टाकले, इकडे एक टाकला, हा इकडे एक टाकला, ह्याला इकडे एक टाकला. ठीक आहे, बघा हेच लिहिलेलं आहे. माझ्याकडून जर मी मनाने जर आत्ता ही स्टेप मी हे नसताना लिहिलं असतं तर मला बाहेर 1/ABC घ्यावं लागलं असतं, कळते ना. हा एबीसी माझ्याकडे नसता आणि मला ही स्टेप करायची असती, बरोबर ना, कळतंय काय सांगतोय. बघा हा एबीसी माझ्याकडे नाहीये आणि हे आहे आणि मी ही स्टेप लिहिली तर ह्याच्या खालच्या स्टेपला मला 1/ABC बाहेर डिवाइड करायला लागेल, नलिफाय करायला. पण माझ्याकडे रेडीमेड आहे, कशाला नलिफाय करू, तोच वापरला मी. ठीक आहे, तोच मी आतमध्ये युज केला. ह्याच्यामुळे काय झालं आता बघा, ए म्हणजे ए स्क्वेअर, ए बी सी आणि ए, इथे बी स्क्वेअर, ए बी सी आणि इथे बी, इथे सी स्क्वेअर, ए बी सी आणि सी. ठीक आहे, आता मी काय करतो, पुन्हा एबीसी कॉमन काढतो, पुन्हा आता सी टू मधून एबीसी मी कॉमन काढतो. सो पुन्हा एबीसी कॉमन आला, पुन्हा हे आहे तसं लिहिलं, ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर. ठीक आहे, इथे 1-1-1, इथे ए बी आणि सी. पुन्हा मी काय करतो, सेम आर 1, ए आर 1, आर 2, बी आर 2 आणि आर 3, सी आर 3. ठीक आहे, याच्याने काय झालं बघा, ए क्यूब, ए आणि ए स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, इथे बी क्यूब, बी आणि बी स्क्वेअर, इथे सी क्यूब, सी आणि सी स्क्वेअर. आता ना मला कुठेतरी माझा आर एच एस दिसायला सुरुवात झाली, पण थोडस रिशफल करण्याची गरज आहे. आता रिशफल म्हणजे काय, तर हा इकडे गेला पाहिजे, हा इकडे आला पाहिजे. ठीक आहे, सो एकदम सगळे बदल करू नका. माझं म्हणणं काय, पहिला याला जागेवर आणूया. सो आपण असं म्हणूया, सी टू आणि सी 1 आपण इंटरचेंज केले. ठीक आहे, आता याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे काय झालं, एक निगेटिव्ह साईन इंट्रोड्यूस होईल, बरोबर ना, इंटरचेंज केले. आणि त्यानंतर मी अजून एक स्टेप लिहिली की सी 3 आणि सी 2 मध्ये बदल केला. ठीक आहे, सी 3 आणि सी 2 मध्ये बघा,
आता फर्स्ट स्टेप लिहिल्यानंतर काय होणार आहे, एबीसी इकडे आलं ठीक आहे, हा इथे गेला ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूब, पण एक मायनस साईन जनरेट झाली ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर, तसंच ठेवूया या स्टेप नंतर. ओके आफ्टर दिस स्टेप वी आर गेटिंग दिस. आणि मग पुन्हा काय करतोय मी की सी थ्री आणि सी टू बदलतोय, म्हणजेच काय मायनस साईन काय होईल माझी नलिफाय होईल. म्हणजेच काय ह्या दोन स्टेप नंतर, ह्या दोन स्टेप्स नंतर डिरेक्टली मी आन्सर लिहू शकतो, डिरेक्टली मी आन्सर लिहू शकतो की दोन वेळा शिफ्टिंग झाल्यामुळे काय झालं, निगेटिव्ह साईन दोन्ही बाहेरच्या कॅन्सल झाल्या आणि जे काय मला हवे ते भेटलं ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूब. किती सिम्पल आहे बघा, हेन्स प्रूव दिस इज युअर आन्सर. म्हणजेच काय की मी जर प्रॉपर जर मॅनिप्युलेशन केलं, प्रॉपरली मी या गोष्टी जर मॅनेज केल्या तर इझिली मला कुठलाही प्रूफ जमू शकतं ठीक आहे. सो काही टेन्शन घेण्याची गरज नाही, असं तुम्ही जेवढे प्रॅक्टिस कराल तुम्हाला इझिली या गोष्टी जमणार ठीक आहे. सो प्रॉपरली एकदा बघून घ्या की काय एक्झाम्पल आहे, कसं सोडवलेलं आहे आपण, आणि पुढचं एक्झाम्पल तोपर्यंत घेऊया ठीक आहे. होपफुली समजत असेल, टू प्रूव असं नाही तर काही असो काय फरक पडतो ठीक आहे, आपल्याला जमले पाहिजेत एक्झाम्पल. सो भले 3x3 असो 4x4 असो आपण सगळे एक्झाम्पल ते क्लिअर आउट करणार आहे. अजून एक बघूया क्वेश्चन काय आहे, न्यू क्वेश्चन एक घेऊया ठीक आहे. हा हा क्वेश्चन चांगला आहे, आपण प्रूव दॅटच आहे बघा. 1 1 1 दिलाय, ए बी सी दिलाय आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर दिलाय आणि सांगितलंय प्रूव करा ए मायनस बी ओके बी मायनस सी आणि सी मायनस ए. ओके वी हॅव टू प्रूव दिस थिंग. आता ऑब्व्हियसली तुम्हाला पहिला मॅन्युप्युलेशनचा विचार केला पाहिजे की मी तर काय करायला हवं की मला सोपं जाईल. मला 1 1 दिसतोय आणि मला ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की मला लगेच ती नजरेत कॅच झाली पाहिजे. अरे ओ 1 1 आला, चला माझं काम झालं, माझं काम सोपं झालं. मी काय करणार, पटकन इथे लिहून टाकणार आर टू टेन्स टू आर टू मायनस आर वन आणि आर थ्री टेन्स टू आर थ्री मायनस आर वन ठीक आहे. सो ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली आर वन बदलत नाहीये म्हणून तसाच ठेवला. झिरो आणि झिरो आणण्यासाठी प्रयत्न आहे सो लिहून घेतला. आता इथे मी बी मायनस ए लिहितो, इथे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लिहितो, इथे सी मायनस ए लिहितो, इथे सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ठीक आहे. आता हे थोडस अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहितो कारण मला काहीतरी कॉमन पण घेता येईल. इथे कसं आहे, मी या स्टेप नंतर या स्टेप नंतर लगेच इथे मी मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकतो, पण कशा क्युबिक वगैरे मध्ये जा, कशा डोकल त्रास घ्यायचा, शांतपणे करायचा बघा. हा ए स्क्वेअर राहू द्या आहे तसा. हेच काय रे बी मायनस ए आणि बी प्लस ए ना, हेच काय आहे सी मायनस ए आणि सी प्लस ए. बस मला इथं बी मायनस ए इथं बी मायनस ए दिसतोय, ह्याच्यातून कॉमन सी मायनस ए सी मायनस ए दिसतोय कॉमन लगेच ठीक आहे. बघा कॉमन घेऊया बी मायनस ए सी आर टू मधून आणि सी मायनस ए आर थ्री मधून. सो बी मायनस ए सी मायनस ए कॉमन घेतला, आतमध्ये राहिलं काय 1 0 0 हे आहे तसं, इथे ए आणि ए स्क्वेअर आपलं आहे तसं, इथे बी मायनस ए च्या ऐवजी इथे आलं 1 इथे आलं 1 इथे आलं बी प्लस ए आणि इथे आलं सी प्लस ए ठीक आहे. ओके सो लिहिताना तुम्ही कसंही लिहा, असं सॉल्व्ह करा असं सॉल्व्ह करा, पण करेक्ट असलं पाहिजे. ओके सो आता मला जरा सोपं वाटतंय. सो हे मी आहे तसं लिहिलं बी मायनस ए आणि सी मायनस ए आहे तसं लिहिलं, मॅन्युप्युलेशन करतो 1 × हे आतमध्ये काय राहणार आहे सी प्लस ए मायनस बी प्लस ए. म्हणजेच काय झालं बी मायनस ए सी मायनस ए आणि इथे ओके मायनस म्हणजे हा ओपन केल्यानंतर हा ब्रॅकेटमध्ये आहे. सो हा मायनस ओपन केल्यावर मायनस गेला, इथे काय राहिलं सी मायनस बी राहिलं ठीक आहे सी मायनस बी. पण मला प्रूव्ह काय करायचं आहे ए मायनस बी, म्हणून मी ह्याला बदललं, एक मायनस साईन मला जनरेट झाली. ए मायनस बी मायनस सी हवे, ह्याला पण बदललं बी मायनस सी, ह्याची जनरेट झालेली मायनस साईन आणि ह्याची जनरेट झालेली मायनस साईन नलिफाय झाले आणि सी मायनस ए माझ्याकडे आहे तसं आहे. दॅट इज नथिंग बट अवर प्रूफ, हेन्स प्रूव्ह. बाकी ते सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. ओके अल्टिमेटली खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही प्रॉपरली या गोष्टी जरा लक्ष देऊन केलं तर हे खूप सोपं आहे. इथे
मला याच्याकडे बघण्यापेक्षा इथे मला पहिली गोष्ट म्हणजे इथे 0-0 करणं मला जास्त सोयीस्कर वाटलं, ते मी करून घेतलं. इथून सुद्धा बी मायनस ए मी डायरेक्ट कॉमन काढू शकलो असतो, पण बरेच वेळा मुलं इथून बी मायनस ए कॉमन काढतात आणि त्याच्याऐवजी पुन्हा बी मायनस एच लिहून ठेवतात. अरे बी मायनस ए म्हणजे बी मायनस ए चा होल स्क्वेअर झाला ना की बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झालं, ठीक आहे. सो होत आहे एक्झामच्या प्रेशरमध्ये ही मिस्टेक होऊ शकते, असं नाही की तुम्हाला येत नाही आहे, हे थोडस प्रेशरमध्ये ह्या मिस्टेक्स होऊ शकतात, आणि फार काळजी करायची गरज नाही आहे. ओके चला अजून एक एक्झाम्पल बघूया. आज एक्झाम्पल का दिन हाय, एक्झाम्पल ही सॉल्व करणे हाय. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. अच्छा आहे, आत्ताचे फॉर्मॅट्स आहे बघा. 1-1-1 ए बी सी, इथे बी सी ए सी आणि ए बी दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचं आहे ए मायनस बी, बी मायनस सी, म्हणजे सेम प्रूव्ह करायचं आहे सी मायनस ए, ठीक आहे. थोडासा दोन्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक पॉज करून थोडा वेळ विचार करा की याच्यात काय ऑपरेशन मी कॅरी करू शकतो, काय मला बेनिफिट होईल, की मी याच्यावरती पहिलं ऑपरेशन काय केलं, कसं मी पटकन इथे सोडवून देणार, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून ना प्रयत्न करा सोडवायला. चला काहीतरी प्रयत्न केलेला असेल असं वाटतं, ठीक आहे, चांगलं असेल केलेलं असेल तर. पुन्हा तेच मला इथे झिरो आणायचं आहे, सो आर टू, आर टू मायनस आर वन आणि आर थ्री, आर थ्री मायनस आर वन. सोपं आहे, इथे झिरो आणण्याचा पहिला माझा मेजर टास्क तेच असेल, हे तर बदलत नाहीये. इथे 0-0 आणलं मी, इथे काय झालं बी मायनस ए, इथे सी मायनस ए, इथे ए सी मायनस बी सी आणि इथे ए बी मायनस बी सी, ठीक आहे. सो यातून मी काय करतो 1-0-0 आहे तसं लिहितो, ए बी मायनस ए तसंच लिहितो, सी मायनस ए तसंच लिहितो, इथे बी सी लिहितो, इथे सी कॉमन काढतो ए मायनस बी घेतो आणि इथे बी कॉमन काढतो ए मायनस सी घेतो, ठीक आहे. आता इथे मला दिसताना दिसतंय रे की ए मायनस बी आणि बी मायनस ए कुठेतरी सेम आहे, मायनस साईन एकाला कुठल्या तरी देऊन टाकली ना कॉमन भेटणार मला. सो मी काय करतो, चलो कॉमन काढून टाकूया, बी मायनस ए कॉमन काढूया रो टू मधून आणि सी मायनस ए कॉमन काढूया रो थ्री मधून, ठीक आहे. सो रो वन मधून तर काय बदल होत नाहीये, सो वन ए आणि बी सी आहे तसं लिहून घेतलं, हा झिरो आणि हा झिरो तर लिहिला, बी मायनस ए आणि सी मायनस ए कॉमन आहे, सो वन वन आलं. इथे काय होणार आहे, आता ए मायनस बी आहे, मग बी मायनस ए काढल्यामुळे मायनस सी झाला, बरोबर आहे, आणि इथे मायनस बी झाला. आता मला वाटतं एक्सपांड करणं सोपं आहे, आता इथे ऑब्व्हियसली कॉमन काढले ते लिहून घेऊया, बी मायनस ए आणि सी मायनस ए, इथे लिहा इथे लिहा काय फरक नाही पडेल. आता एक्सपांड करून घेऊया, मायनस बी आणि इथे काय होणार आहे बघूया. चला मायनस बी ते पहिलं तिथलं हे लिहून घेऊया, सी मायनस ए, आता वन इंटू हे झालं मायनस बी, मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस सी झालं, ठीक आहे. सो बी मायनस ए, सी मायनस ए आणि हे सी मायनस बी. आता ह्या तीन गोष्टी आल्या, पण प्रूफ करताना मला काय ए मायनस बी हवंय, सो ए मायनस बी लिहिलं एक मायनस साईन जनरेट झाली, बी मायनस सी लिहिलं दुसरी मायनस साईन जनरेट झाली जी की पहिल्या मायनस साईन सोबत नलिफाय झाली आणि शेवटी सी मायनस ए राहिली, हेन्स प्रूफ, ठीक आहे. सो सिंपल आहे बघा, आधीचं एक्झाम्पल जसं होतं तशाच बेसवरती आहे, मेजरली काय होतं इथे झिरो आणणं गरजेचं होतं आणि मग थोडंसं इकडे तिकडे आपल्याला ऑब्व्हियसली आयक्यूने आपल्या प्रॅक्टिसने आपल्याला हे जमल्या पाहिजेत गोष्टी, ठीक आहे. जमणार नाही जमतच नाहीत असं काय म्हणायचं नाही, हे एवढं काय कठीण अजिबात नाही, ठीक आहे. चलो अजून काही एक्झाम्पल आहेत ते बघूया. आहे चलो, सोप्या आहेत टूचे एक्झाम्पल्स, हे तुम्ही इझिली सोडवू शकता आणि अशा टाईपचं आता कुठेही एक्झाम्पल दिसलं तरी तुम्ही बिंदास इथे आरामात सोडवायला आलंच पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. ओके आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन काय दिलेला आहे, 4x4 मॅट्रिक्स आहे, चला 1² 2² 3² आणि 4², ठीक आहे. इथे किती आहे, 2² 3² 4² आणि 5², इथे 3² 4² 5² 6², इथे किती आहे 4² 5² 6² आणि 7², ठीक आहे.
सो त्यांनी सरळ सरळ इव्हॅल्युएट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इव्हॅल्युएट असं म्हटलेलं आहे. आता इथे थोडासा विचार करायला लागेल की आपण इथे काय स्टेप्स करू शकतो की आपल्याला जास्त बेनिफिशियल होणार आहेत गोष्टी. तर आता बघायचं, चल आपल्याला आता याच्यात दोन पद्धतीने तुम्ही गोष्टी करू शकता. ठीक आहे, दोन पद्धतीने इथे तुम्ही गोष्टी करू शकता. एकतर हे स्क्वेअर वाले गोष्टी आहेत ना, या तुम्ही नॉर्मलाइज करून घ्या. या सगळ्या तुम्ही नॉर्मलाइज करून घ्या. भले भारी भारी व्हॅल्यू कुठली येणार आहे, मोठीत मोठी 49 येणार आहे, याच्या पलीकडे जर व्हॅल्यू येणार नाही आहे, तसं असेल तर तसं करा. त्यांनी सोपं वाटत असेल तर तसं करून बघा. नसेल तर ज्यांना डिरेक्टली सोडवायची सवय आहे त्यांनी डिरेक्टली देऊ शकता, असा काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेप बघा काय करूया आपण. सी टू मध्ये बदल करूया, सी टू मायनस सी वन. आता असं केल्यामुळे काय झालं बघा. आता पहिला ह्याच्यातच चेक करूया. आता 2² - 1² म्हणजे तिथे काय आलं, हा 4 - 1 झाला म्हणजे 3 झाला. ठीक आहे, 3² म्हणजे 9 - 4 म्हणजे हा 5 झाला. आता हा 4² 16 - 9 झालं. ठीक आहे, इथे 25 - 16 झालं. सिमिलरली जर हे मी करतोय तर मी एक काम करतोय, ह्याच्या डिफरन्स मायनस आहे, ह्याच्यात पण एकचा डिफरन्स आहे, ह्याच्यात पण एकचा डिफरन्स आहे, असा लिहितो C3 ला C3 - C2 आणि C4 ला C4 - C3. ठीक आहे, आता हा जो डिटर्मिनंट येणार आहे, हा डिटर्मिनंट तुम्ही काय स्क्वेअर फॉर्म मधून सोडवा. तुम्ही हे सोडवलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे सोडवायला, तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे आहे तसं लिहून घ्या, ह्याच्यात काय कॉलम 1 मध्ये बदल होणार नाही. सो 1² - 2² - 3² - 4² तसंच लिहिलं. आता इथे काय होतं, 4 - म्हणजे 3, 5, इथे काय आलं होतं 7 आणि 9. ठीक आहे, 7 अँड 9. त्याच्यानंतर 3² - 1² म्हणजे इथे ऑब्व्हियसली 5, 7, 9. हे एपी मध्ये येत आहे कुठेतरी, हे एपी मध्ये कुठेतरी दिसतंय बघा. इथे काय येणार आहे, 4 - 16 - 9 म्हणजे 7, 9, 11. ओके, 7, 9, 11 आणि 49 म्हणजे 39. ठीक आहे, ओके. आता इथे आता हे सॉरी एपी मध्ये होतं, पटकन ते समजलं म्हणून हे सिक्वेन्सने लिहू शकतो. तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता की आन्सर बरोबर आहे की नाही आहे. ओके, आता तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, आता चेंजेस तुम्हाला काय करायला लागतील, तर डिफरन्स शोधा. पुन्हा मी म्हणतो इथे डिफरन्स शोधण्याचा प्रयत्न करा की बाबा रे ह्याच्यात आणि ह्याच्यात डिफरन्स किती आहे. तर 1 चा दिसतोय अजून मला, इथे 7 - 6. ठीक आहे, ओके. 5 आणि 3 मध्ये डिफरन्स किती आहे, 2. 7 आणि 5 मध्ये डिफरन्स किती आहे, 2. 5, 7 मध्ये 2. 9 आणि 7 मध्ये 2. 7, 9 मध्ये 2. 11, 9 मध्ये 2. 2, 2 म्हणजे 2, 2 चा डिफरन्स दिसतोय. सो जर मी प्रॉपरली मायनस प्लस मॅनेज केलं तर इथे दोन्हीकडे मी 2, 2 आणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, पहिली गोष्ट म्हणजे मला C4 - C4 - C3 असं करायला हरकत नाहीये. दिस मायनस दिस आणि मग ओके बरोबर, आणि मग हे याच्यातून मायनस करूया. C3 आहे, जस्ट अ मिनिट. हा हे चालेल, हे लिहायचंच आहे. आपण C3 ला पण मॅनेज करूया, C3 - C2. ठीक आहे, ते काही उलट्या उलट्या लिहिलं तरी तुम्हाला ऑपरेशन सेमच कॅरी करायचं आहे. आता C1 आणि C2 तर बदलणार नाहीये, सो ते लिहून घ्या. 1² - 2² - 3² - 4² आणि इथे 3, 5, 7 आणि 9. आता करा तुम्ही ऑपरेशन, C3 लिहिलं ना -C2, 5 - this, this - this, this, 2, 2, 2, 2, 2 हे पण सोडवून घ्या, 2, 2, 2, 2 म्हणजेच काय झालं, आन्सर विल बी 0. आता आन्सर 0 ऑब्व्हियसली कळलं पाहिजे आपल्याला की आपली एक प्रॉपर्टी होती. काय होती प्रॉपर्टी, की ज्यावेळी दोन रोज किंवा दोन कॉलम्स आयडेंटिकल असतील त्यावेळी भाई आपलं आन्सर 0 आलंच पाहिजे. ठीक आहे, सो दिसताना खूप मोठा आहे पण जर मी डिफरन्स वाईज हे सबस्ट्रॅक्शन केलं तर मला ह्याचा आन्सर प्रॉपरली आणि इझिली मिळू शकतं. हे महत्वाचं आहे, तुम्ही डिफरन्स बघून आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, इझिली तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हे प्रॉपर स्टडी करायचे आहेत एक्झाम्पल तुम्ही. ठीक आहे, मेन तर आता सुरुवात झालेली आहे सगळं सोडवायला, आता डेफिनेशन वगैरे झालेले आहेत, अटकलेले आहे. ओके, नेक्स्ट बघूया. एक जनरल फॉर्म मध्ये आहे डिटर्मिनंट, एक्स ए ए ए, इथं ए एक्स ए ए, इथं ए ए एक्स ए आणि इथे ट्रिपल ए असणार ऑब्व्हियसली. ए इज इक्वल टू एक्स प्लस 3a एफ ऑफ एक्स, देन फाइंड एफ ऑफ एक्स असं दिलेलं आहे मला. ठीक आहे, आता इथे बघा की हे आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे ह्याचा आन्सर कुठेतरी या फॉर्म मध्ये आलं पाहिजे. म्हणजे ही टर्म आली विथ मल्टीप्लाइड बाय सम अदर टर्म, तेच आन्सर असेल आपला. बरोबर ना,
हे सॉल्व्ह केल्यानंतर जर ही टर्म मला जनरेट करता आली आणि त्याच्यासोबत समथिंग मल्टिप्लाइड असेल तेच माझा आन्सर असेल, कारण एफ ऑफ एक्स सांगितलंय फाइंड करायला. चलो करून बघूया. आता एक्स प्लस थ्री हे मिळणार कसं आहे? पहिली गोष्ट बघा, सी वन ला जर चेंज केला, सी वन सोबत आपण काय केलं, सगळेच ऍड करून टाकले, म्हणजे हे सगळ्यात बेस्ट आहे. सी वन, सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री प्लस सी फोर, बिंदास ऍड करून टाका. एक्स प्लस थ्री ए, ठीक आहे, इथे पण एक्स प्लस थ्री ए, इथे पण एक्स प्लस थ्री ए, इथे पण एक्स प्लस थ्री ए, ठीक आहे. आता हे येताना उलट उलट येणार आहे तुमचं ऑब्व्हियसली, पण ते मी आधीच रिअरेंज करून लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता असं भेटल्यानंतर मी हे कॉमन काढू शकतो ना, हे मी कॉमन काढू शकतो. चलो काढून घेऊया एक्स प्लस थ्री ए, मला हे पाहिजेच होतं कॉमन, तरच मला आन्सर येणार आहे, ठीक आहे. सो इथे झालं वन 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 वन, इथे ए एक्स ए ए ए ए एक्स ए आणि ए ए ए आणि एक्स, ठीक आहे. आता आता बघा, हे एक्सपांड करायच्या आधी मी म्हणतो चला कुठे ना कुठे झिरो अवेलेबल आहे, झिरो आणण्याचा प्रयत्न करूया. जर इथे झिरो आणू शकतो तर इथे झिरो आणून मोकळं होऊया, ठीक आहे. सो मी इथे ऑपरेशन करून दाखवतो, आर टू मायनस आर वन, ठीक आहे, आर थ्री, आर थ्री मायनस आर वन आणि आर फोर, आर फोर मायनस आर वन, ठीक. सो हे एक्स प्लस थ्री आहे ते बाहेर लिहिलं तसंच. आता बघा, दिस मायनस म्हणजे हे तर पहिले इकडे खाली झिरो आले, एक दोन तीन. आता मायनस करूया, एक्स मायनस ए, ठीक आहे, म्हणजे हे तर पहिलं बदलणार नाही आहे, ए ए ए, ठीक आहे, हे जसं राहिलं इथे आलं एक्स मायनस ए, हे आलं झिरो झिरो, ठीक आहे, ए मायनस ए, ए मायनस ए. आता ए मायनस ए झिरो, एक्स मायनस ए, म्हणजे इथे झिरो आलं तर इथे एक्स मायनस ए आलं, इथे पुन्हा झिरो, ए मायनस ए झिरो, ए मायनस ए झिरो, एक्स मायनस ए, एक्स मायनस ए, ओके, ठीक आहे. आता इथे अशी आपल्याला गोष्ट ही मिळालेली आहे. आता इथून तुम्ही काय करू शकता, एक्सपांड करू शकता, इथून तुम्ही एक्सपान्शन इझिली करू शकता की बाबा ह्याच्यावरून एक्सपांड करायचं, म्हणजे आता ऑब्व्हियसली मला एक छोटा डिटर्मिनंट भेटणार आहे, हे तीन झिरो आले म्हटल्यावर मला एक छोटा डिटर्मिनंट इथे अवेलेबल होणार आहे. सो तो मी लिहून घेतला वन इन टू, हा एक्सपान्शन एक्स मायनस ए झिरो 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 झिरो, एक्स मायनस ए झिरो झिरो, एक्स मायनस ए, ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू दिस एक्सपांड करा, काय येणार आहे, एक्स मायनस ए, ठीक आहे, बघा एक्स प्लस थ्री ए इन टू एक्स मायनस ए इन टू एक्स मायनस एक्स मायनस ए एक्स मायनस ए च स्क्वेअर, आणि हे मायनस झिरो, त्याचा काही फरक नाही पडत आपल्याला, म्हणजे एक्स मायनस ए क्यूब झालं. सो एक्स प्लस थ्री ए इन टू एक्स मायनस ए क्यूब, म्हणजे जर हे मी माझ्या ह्या फॉर्म सोबत कम्पेअर केलं तर एफ ऑफ एक्स काय झाला माझा, एक्स मायनस थ्री ए, एक्स मायनस ए क्यूब, सॉरी एक्स मायनस थ्री नाही, एक्स मायनस थ्री आणि एक्स मायनस थ्री कॉमन झालं, सेम झालं. सो एफ ऑफ एक्स नक्की काय असणार आहे, एक्स मायनस ए होल क्यूब असणार आहे. सो सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे, फक्त कसं आहे थोडंसं विचार करायला हवं, हे असं काहीतरी दिसलं ना रिपिटेटिव्ह की समजून जायचं, हे नक्कीच गोष्ट सोपी आहे, ठीक आहे. सो थोडा विचार करा की आपण काय करतोय, कुठल्या टाईपने आपण प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पहिला आपला फर्स्ट आपला डोक्यात विचार काय आला पाहिजे, अप्रोच काय असला पाहिजे, ह्याचा थोडासा विचार करायचा आणि मगच सुरुवात करायची. एक पुढच्या दोन तीन स्टेप ना डोक्यात असल्या पाहिजेत की मला हे करायचं आहे पुढे जाऊन, तरच ती स्टेप करा. सुरुवातीला ट्रायल एरर म्हणून ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता ह्याच्यावरून एक इम्पॉर्टंट रिझल्ट पण आपण देऊ शकतो, एक इम्पॉर्टंट रिझल्ट ह्याच्यावरून देऊ शकतो, तो बघूया आपण काय देऊ शकतो. बघा आता हे प्रॉब्लेम क्लिअर करून घेतो, ठीक आहे, इथून प्रॉब्लेम क्लिअर करून घेतो. आता बघ, हे जर आहे, जर हे सगळे झिरो असतील ना, बघा इथे काही असेल, काही म्हणजे काही, तुमचं आता फॉर एक्झाम्पल ए झिरो, एक नोट म्हणू शकता, ह्या आलेल्या आन्सरवरून ह्याचा आन्सर काय आलं फायनली सोडवल्यावर, ह्या डायगोनल एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन. बघा एक्स मायनस ए क्यूब आला ना, म्हणजे दिस इंटू दिस इंटू दिस, मग त्याच्यावरून रिझल्ट लिहिला मी, असा जर डिटर्मिनंट आहे तर ह्याची व्हॅल्यू ए बी सी डी असणार आहे. दिस इज युअर नोट ऑर इम्पॉर्टंट पॉइंट, त्याच्यावर एक रिझल्ट आपण देऊ शकतो की ज्यावेळी इतर एलिमेंट्स डायगोनल सोडून सगळेच्या सगळे झिरो असतील त्यावेळी तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, तर मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ डायगोनल, ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला कळायला हवे, ओके. सो इथपर्यंत मे बी क्लिअर झालं असेल,
अजून एक्झाम्पल आहे, अजून एक्झाम्पल बघूया जरा. ओके, लेट अस राइट डाउन द एक्झाम्पल. 1 + a² ab आणि ए सी, ठीक आहे. ए बी ए सी, 1 + b² इथे बी सी, इथे पण बी सी आणि इथे 1 + c² हे प्रूव्ह करायचं आहे 1 + a² + b² + c² मध्ये, ठीक आहे. आता बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही थोडा विचार करा, जसं मी पटकन ते दिसलंय म्हणजे सोडवायची इच्छा होते, मी सोडून मोकळा होणार, पण तुम्ही विचार केला पाहिजे की नक्की बाबा इथे करायचं काय, ऑपरेशन काय असलं पाहिजे. सो एक मिनिट व्हिडिओ पॉज करायचं आणि बघायचं की आपण काय करू शकतो याच्यामध्ये, ठीक आहे. चलो, होपफुली व्हिडिओ तुम्ही पॉज केला असेल अशी माझी अपेक्षा आहे. सर्वप्रथम आपण एकत्र इथे जर एक गोष्ट बघायची म्हटली तर ना, मला इथे एबीसी इंट्रोड्यूस करायला लागतील. कुठेतरी एबीसी मी जर इंट्रोड्यूस केले तर काय फरक पडणार आहे का हे मी चेक करतो पहिला. चला, जर मी मल्टिप्लिकेशन करायचं म्हटलं, आता रो वन ला जर मी ए नी मल्टिप्लाय केलं, ठीक आहे बाबा, रो वन ला जर मी ए नी मल्टिप्लाय केलं, रो टू ला बी नी मल्टिप्लाय केलं, रो थ्री ला सी नी मल्टिप्लाय केलं, तर काय होणार आहे, काय फरक पडणार आहे का? म्हणजे तुमचा विचार सुद्धा हाच होता की असं केल्यानंतर मला फायदा होईल की नाही होईल, तर बघूया आपण ट्राय करून. मी असं म्हणतो, आर वन ला ए आर वन, आर टू ला बी आर टू आणि आर थ्री ला सी आर थ्री. पण आता इथे बघा, इथे महत्वाची कन्सेप्ट आली की मी माझ्या मनाने एबीसी इंट्रोड्यूस केली म्हटल्यावर मला ते नलिफाय करायला डिटर्मिनंटच्या बाहेर डिवाइड करणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आता ए नी मल्टिप्लाय केलं, ए प्लस ए क्यूब, ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर सी, ठीक आहे. इथे झालं ए बी स्क्वेअर, बी प्लस बी स्क्वेअर आणि इथे झालं बी स्क्वेअर सी, इथे ए सी स्क्वेअर, इथे बी सी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर प्लस, सॉरी सी स्क्वेअर आहे ना, हे क्यूब व्हायला पाहिजे, ठीक आहे, क्यूब क्यूब, सो सी प्लस सी क्यूब. ओके, सो आता हे मिळवलं, ठीक आहे, आता हे मिळवलं, आता मी काय करू शकतो याचा थोडासा विचार करूया, ठीक आहे. आता थोडासा विचार करूया की अरे बाबा, मी आता यातून मला अजून काही जमेल का करायला, तर आपण कुठून काही कॉमन काढू शकतो का असं तुम्हाला दिसतंय आता. कॉमन बघा, थोडस ऑब्झर्व करा, मी जर कॉलम वन मधून ए कॉमन काढला पॉसिबल आहे, कॉलम टू मधून काढला तरी पॉसिबल आहे, आणि कॉलम थ्री मधून काढला तरी पॉसिबल आहे. मी काय करतो, कॉमन काढतो, कॉलम वन मधून ए कॉमन काढला, कॉलम टू मधून बी कॉमन काढला, कॉलम थ्री मधून सी कॉमन काढला, ठीक आहे. सो होणार काय आहे, हे 1/abc आहे, त्याला ए बी सी एक कॉमन आला, कारण की ए यातून बी यातून सी यातून कॉमन, म्हणजे हे आलं बरोबर. इथून 1 + a³ झालं, सॉरी ए स्क्वेअर झालं, इथे काय झालं बी स्क्वेअर, इथे झालं सी स्क्वेअर, इथे काय होणार आहे, आता ह्याच्यातून मी काय करतो बी कॉमन काढतो, सो ए स्क्वेअर 1 + b² आणि इथून सी स्क्वेअर, आणि इव्हेंच्युअली इथे काय येणार आहे ए स्क्वेअर, इथे बी स्क्वेअर आणि 1 + c², ठीक आहे. आता थोडस क्लिक व्हायला पाहिजे की अरे, जे आपल्याला विचारलेलं आहे ते म्हणजे सगळ्या रोचे ऍडिशनच आहे, कुठेतरी दिसलं पाहिजे मला, ठीक आहे. सो ते एक ऑपरेशन आपण लिहून घेतलं, ठीक आहे, ते ऑपरेशन एक आपण इथे लिहून घेऊया. ओके, विल जस्ट राईट डाऊन हियर. काय लिहूया की आर वन, आता हे तर ऑब्व्हियसली कॅन्सल झाले, ठीक आहे. सो इथून बघा, मी असं म्हणतो आर वन टेंड्स टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, चेंज काय होणार आहे, हे थोडं मोठं होणार आहे. दिस प्लस दिस प्लस दिस म्हणजे 1 + a² + b² + c², ठीक आहे, हे आहे तसं राहणार बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. इथे पण काय होणार आहे, 1 + a² + b² + c² म्हणजे हे आहे तसं इथे पण येईल, हे आहे तसं इथे पण येईल, आणि ह्याच्यामध्ये काय राहणार आहे, हे आहे तसं 1 + b² इथे सी स्क्वेअर, हे बी स्क्वेअर आणि 1 + c², ठीक आहे. आता इथून मी काय करू शकतो, आता हे कॉमन काढू शकतो, ठीक आहे. आता बघा, जे मला हवे होतं ते मी इथे कॉमन मिळवलं, 1 + a² + b² + c² हे मी इथे कॉमन मिळवलं. आता आतमध्ये डिटर्मिनंटच्या ऑब्व्हियसली काय राहणार आहे, हे झालं 1 1 1, त्यानंतर हे बी स्क्वेअर 1 + b² हे बी स्क्वेअर, इथे सी स्क्वेअर, सी स्क्वेअर 1 + c², ठीक आहे. आता याच्यानंतर मला अजून सॉल्व करायला हवं ना, हे तर कॉमन काढलेलं आहे, दिस इज मल्टिप्लाइड बाय दिस, अजून मी काय करू शकतो मग आता, की हे सिम्प्लिफाय करण्यासाठी मला 1 1 दिसत आहे,
मग मी ऑपरेशन करतो, सी टू टेंड्स टू सी टू मायनस सी वन आणि सी थ्री टेंड्स टू सी थ्री मायनस सी वन. ठीक आहे, आता हे ऑपरेशन केल्यानंतर हे पुढचं जे काय आहे स्टेप, एक स्टेप राहते ती तुम्ही सोडवायची आणि मला आन्सर याचं सांगायचं. ठीक आहे, सो इथे बघितलं तर मी स्वतःहून जेव्हा इंट्रोड्यूस केल्या टर्म्स, मी त्यांना डिवाइड पण करून घेतलं त्याचा इफेक्ट नलिफाय करायला. ठीक आहे, त्याच्यानंतर हळूहळू मी पोहोचलो माझ्या कॉमन गोष्टीकडे, जे इथे आहे तेच इथे पण आहे, इथे पण आहे. चेक करू शकता, ए स्क्वेअर प्लस वन प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजे रिअरेंज केलं तर वन प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि हेच आपल्याला हवंय ते मिळवलं मी. पण हा अजून सोडवायचा बाकी आहे, म्हणून मी हे केल्यानंतर काय झालं, इथे दोन झिरो येतील आणि ते सोडवल्यावरती तुमचा आन्सर इव्हेंच्युअली आतमध्ये वनच येणार आहे. पण ते वन येतंय कसं ते तुमचं तुम्ही बघायचं, हा तुमचा टास्क आहे. ठीक आहे, सो होपफुली प्रॉपर्टी ज्या काही आर्ट झालेल्या तुम्हाला समजलेल्या असतील ह्याचा आन्सर मला सगळ्यांकडून हवे, प्रॉपरली फोटो काढून पाठवायचा आहे मला. बऱ्यापैकी मला वाटते एक 7-8 एक्झाम्पल झाले आपले आज बघून. प्रॉपर्टी अप्लाय कशी करायची हे कळलं असेल आणि प्रिव्हियस प्रॉपर्टीज यूज कशा होतात हेही कळलं असेल तुम्हाला असे की. ठीक आहे, सो ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. ज्यावेळी मी म्हणतो की एखादा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवा, खरंच हे प्रयत्न करा तर उपयोग आहे या गोष्टीचा. नाही तर नुसतं मी सोडवतोय तुम्ही उतरवताय, मी आपला थोडा वेळ बाजूला गेलो की ते पॉज करण्यासाठी आहे, पॉज करा कॉन्सन्ट्रेट करा आणि सोडवा. ठीक आहे, नाहीतर मी आपला 2 सेकंद आणि परत येतो आणि सोडवतो आणि तुम्ही आपला व्हिडिओ चालूच ठेवला तर मजा नाही येते त्यामध्ये. ठीक आहे, स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तरच उपयोग होणार आहे. सो आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, प्रॉपर्टीज अप्लाय कशा होतात हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत आणि तशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर वही पूर्ण करायची आणि ह्याच्यावरचे जे मॉड्यूलचे एक्झाम्पल आहेत ते सोडवायचे आहेत आणि तुमच्या इतर जे काही बुक्स असणार आहेत त्यातून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल सोडवू शकता. ठीक आहे, सो ते एक्झाम्पल सोडवायचे, व्हेरीफाय करायचे आपले करेक्ट येतात का. जेवढे जास्तीत जास्त प्रॉपर्टी बेस्ड एक्झाम्पल सोडवाल तेवढ्याच प्रॉपर्टी तुमच्या क्लिअर होऊन जाणार आहेत. ओके, चलो, सो होपफुली लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, बघा पूर्ण, नोट्स पूर्ण करा, डाऊट सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.